मी सुरेश सुमरे, आपण पाहत आहात A1 एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट। आजच्या बातमीपत्रात एक नवीन वृत्त, एक नवीन मुलाखत। आजच्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सुनील नाथ हे आपल्या बरोबर आहेत। तसंच भारत सरकारने लोकसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत, त्याचबरोबर बीड जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बजरंग बापा सोनवणे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सुनील नाथ आपल्या संघ बोलत आहेत। नमस्कार साहेब। नमस्कार। तर सुनील नाथ साहेब, आपण जी महाराष्ट्र राज्याची सरचिटणीस पदाची जी धुरा सांभाळलेली आहे त्याच्या वतीने समजा बीड जिल्ह्यामधून तुम्ही ठिकठिकाणी कॉर्नर बैठका, त्याच्यानंतर जे दौरे केलेले आहेत त्याच्या माध्यमातून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जी राष्ट्रवादीची जडणघडण पाठीमागची आणि आजची जी वाटचाल आहे, भाजप पक्ष तुमच्या विरोधात आहे, ते सरकारमध्ये आहे, तर या अनुषंगाने जनतेचा कौल कशा पद्धतीने तुम्हाला आहे? मी सांगतो, ही जी 2019 म्हणजे निवडणूक होत आहे, ही बीड मतदारसंघातली निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। बरोबर। सारीकड सारे पुढारी मोठे मोठे एकीकड झालेत आणि जनता एकीकड झाली। माननीय बाप्पा हे म्हणजे ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य, 3 वेळेस जिल्हा परिषद सदस्य, त्यांची मंडळी जिल्हा परिषद सदस्य आहे। परत ते केज तालुक्यात येडेश्वरी सहकारी साखर कारखाना चालवतात। त्यांचं आता 6 लाख गाळप झालेलं आहे, म्हणजे दुष्काळात जो शेतकऱ्यांनी ऊस पिकवला होता, म्हणजे पूर्ण जिल्ह्यातून बाप्पांनी ज्याचं ऊसाचं गाळप होत नव्हतं तो पूर्ण ऊस नेऊन बाप्पांनी त्यांच्या कारखान्यावर त्याचं गाळप केलं। म्हणजे एवढे वाहतुकीचा विचार न करता बाप्पांनी आमच्या तालुक्यातून बी आष्टी तालुक्यातून बी ऊस नेला शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांसाठी तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे की जे आज खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे आपल्या अपोजिटला आहेत, भाजपमधून आहेत, त्यांचं वास्तविक पाहता पाठीमागच्या वेळेस शरद पवार साहेबांनीच त्यांना सपोर्ट केला होता, त्याच्यामुळे त्या भरघोष मत निवडून आल्या। तर याविषयी त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सपोर्ट केला आणि त्यांचे मत, तर याविषयी विश्लेषण काय करणार तुम्ही? गेल्या वेळेस माननीय गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झाल्यानंतर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब एक त्यांनी निर्णय घेतला की म्हणजे साहेबांचं निधन झालंय, साहेबाला श्रद्धांजली म्हणून आम्ही आमच्या पार्टीचा उमेदवार उभा केलेला नाही। आणि म्हणजे प्रीतम माननीय खासदार प्रीतमताई ह्या म्हणजे साहेबांचं निधन झाल्यानंतर अपघाताने राजकारणात आलेले आहेत, तसं बाप्पाचं नाही। बाप्पा ग्रामपंचायत पासून तर थेट म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमच्या पक्षाचे 2 वेळेस जिल्हा अध्यक्ष, म्हणजे बाप्पा हे तळागाळातून शेतकऱ्याची जाण असलेले नेते आहेत आणि ते स्वतः पदवीधारक पण आहेत, त्याच्यामुळं बाप्पा आणि 24 तास जिल्ह्यात राहणारा नेता आहे। बरोबर। माननीय प्रीतमताई मुंडे ह्या पूर्ण वेळ जिल्ह्याला देऊ शकत नाही, त्यांना खासदाराला साहेब दर 5 वर्षाला 5 कोटी रुपये येतात, तर यांचे म्हणजे 5 वर्षाचे 25 कोटी रुपये आले, तर यांचे 7,35,000 खर्च झाला। 7 कोटी 35 लाख रुपये खर्च झाला, बाकीचा पण परत गेला। माननीय बजरंग बाप्पा जर खासदार झाले तर ते 1 रुपये पण म्हणजे परत जायचं तर विषय सोडा, अजून त्याच्यात वाढ करून विकास करतील। आत्ताची जी परिस्थिती आहे निवडणुकीची बीड जिल्ह्यातली, असं आहे की दिग्गज जी नेते आहेत हे राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। थोडक्यात म्हणजे जे समजा दस साहेब असतील किंवा जयदत्त अण्णा असतील क्षीरसागर, ही जी मातबर मंडळी आहे, ते हे भाजपमध्ये गेल्यामुळं मतप्रवाहामध्ये काय बदल होईल? साहेब हे जे मोठाले नेते, मी काय कुणाचं नाव घेत नाही, हे त्यांच्या सुईप्रमाणे राजकारण करत असतात। पण तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक जनतेने स्वतःच्या हातात घेतलेली, कोणता नेता कुठं जातो
राष्ट्रवादीतला बीजेपीत किती जाते किंवा बीजेपीतले राष्ट्रवादीमध्ये किती येते हा भाग आता ह्या इलेक्शन मध्ये गौण झालेला आहे. बर, ही इलेक्शनच ही निवडणूक जनतेने स्वतःच्या हातात घेतलेली आहे. तुम्हाला सांगतो काही ठिकाणी बूथवर लोक नसतील पण तरी तिथं आम्ही 50-60% त्या गावात आम्हाला मतं पडतील. आज अशी कंडिशन आहे. ही पूर्ण निवडणूक जनतेने हातात घेतलेली तर जी समजा 5 वर्षापासून जे समजा भाजपचं सरकार अस्तित्वात आहे त्यांचं कार्य आणि राष्ट्रवादीचं पाठीमागचं कार्य, मग कर्जमाफी असेल, सिंचनाचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला काय बोलायचं? साहेब, यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, घोषणा केली. कर्जमाफी केल्यानंतर माननीय चंद्रकांत पाटील म्हणले तुम्हाला बी बियाण्याला 10,000 रुपये तुमच्या अकाउंटवर टाकू. ते 10,000 रुपये पण अकाउंटवर टाकले नाही. आणि कर्जमाफी तुम्ही सांगा ना, तुम्ही पत्रकार म्हणून फिरता, तुम्हाला एक शेतकरी म्हणतोय का कर्जमाफी झाली? साहेब, म्हणजे प्रत्येक गावातून 1, 2, 3, 4 लोकांना कर्जमाफी झाली. दुसरा मुद्दा, माननीय मोदी साहेब म्हणले होते पंतप्रधान की दरवर्षी 2 कोटी म्हणजे नोकरी रोजगार उपलब्ध करू. त्या रोजगाराचं काय झालं? किती सुशिक्षित बेकार मुलांना किती नोकऱ्या लागल्या? माझ्या माहितीप्रमाणे तर एक पण नोकरी लागलेली नाही. म्हणजे कर्जमाफी यांची फेल गेली, यांचं नोकर भरती बेरोजगारी खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. परत म्हणजे शेतकऱ्यांना हमी भाव, उत्पादनाच्या 1.5 पट हमी भाव देऊ यांनी दिलेला नाही. आज साहेब कांद्याची काय परिस्थिती आहे? कांदा आम्हाला त्या गोण्याचे पण पैसे भेटणार, 3 रुपये 4 रुपये 5 रुपये याच्या पुढे कांदा जायना. म्हणजे आमचं पिकलं तर विकाना आणि विकलं तर आमचे म्हणजे त्याला हमी भाव हे फक्त डिक्लेअर करते आणि कवडीमोळ दरानेच आमचे म्हणजे उत्पादन म्हणजे हे धान्य वगैरे समजा हे कवडी मोल याच्यातच जात. असं म्हणायचंय की समजा शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना असेल ती फेल गेली, त्याच्यानंतर जे नोकरी बेरोजगारी मिटवू कितीतरी नोकरी देऊ कोटीवर, तर हे सुद्धा फेल गेलं असं तुम्हाला सांगायचं या ठिकाणी. त्यानंतर आता तुम्ही समजा कडा शहरामध्ये तुमचा जन्म झालाय, कडा शहरामध्ये तुम्ही पाहताय, तर आजची सत्ता ही भाजपची आहे कडा शहरामध्ये वास्तविक पाहता, तर कडा शहरामध्ये कुठल्या कुठल्या या ठिकाणी समस्या आहेत, त्या दूर झाल्यात किंवा नाही झाल्यात, तर याविषयी काय बोलाल साहेब? कड्यामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. लोक 15 वर्षापासून पाणी विकत घेतात आणि म्हणजे काही जे शिक्षक आहेत ते फक्त कड्यात पाणी भेटत नाही म्हणून ते नगरला स्थलांतर झालेले आहे. म्हणजे कड्यात विकत पाणी सकट भेटत नाही. म्हणजे शासनाने 7 टँकर चालू केलेले आहेत. त्या म्हणजे ते जे टँकर मध्ये पाणी येतं ती पण फार म्हणजे गढूळ अस्वच्छता पाणी येतं आणि ती पण 15-20 दिवसांनी पाणी सुटतं. तर मी या मताचा होतो की म्हणजे मेखरीमध्ये पाणी फार संपत आलेलं आहे. म्हणजे गाळ मिश्रित पाणी येत आहे, मासे मारायला लागल्यामुळं सडलेले मासे आहेत. तर माननीय म्हणजे सरकारने कि म्हणजे सिनात पाणी सोडून सिनेतलं पाणी मेखरीत सोडलं पाहिजे. सिनेत पण पाणी फार कमी राहिलेलं आहे, तिथं पण गाळ मिश्रितच पाणी येत आहे. म्हणजे कड्याला एकतर एक दिवनिमगावून एक 6 वर्षापूर्वी आमचे 5 कोटीची योजना आली होती. ती योजना आमचं म्हणणं होतं मेखरीहून ती योजना करावी. कारण मेखरीत सिने कुकडीचं पाणी आलेलं आहे. म्हणजे आमचं म्हणजे दिवनिमगावचा तलाव हा कंटिन्यू आम्हाला दुष्काळी भाग असल्यामुळं जर पाऊस पडला नाही तर तो दरवर्षी कोरडा पडायला लागला. तर मेखरीत म्हणजे सोय झालेली पाणी येण्याचे म्हणजे एमर्जन्सी, तर तिथून ती योजना करावा अशी आमची मागणी होती. तर ह्या सत्यवाल्या
लोकांनी ती योजना दीव निमगाव मधून केली आणि तिथं फिल्टरची त्या इस्टिमेट मध्ये प्रोविजन होती, ती फिल्टर पण नाही बसवलं, त्याच्यामुळं जी पाणी डायरेक्ट येतंय म्हणजे टँकरनी पाणी जी येतंय ती पाणी डायरेक्ट लोकांना नळाला येतंय, म्हणजे लोकांना भांडे धुण्याच्या पण ती लायकीचं पाणी नाही. आंघोळ पिणं तर लांब राहिलं पण म्हणजे आंघोळीला सकट ती पाणी वापरू शकत नाही. दलित वस्तीमध्ये कड्यात कुठंच रोड नाही. इलेक्शन आलं का काहीतरी सत्ताधारी मंडळी पेपरला बातम्या टाकती, याच्या घरापासून त्याच्या घरापर्यंत रोड, याच्या घरापासून त्याच्या या गल्लीतून त्या गल्लीत, पण दलित वस्ती वार्ड क्रमांक 1 मध्ये रोड नाही, वार्ड क्रमांक 5 मध्ये रोड नाही, वार्ड क्रमांक 2 मध्ये जे वस्त्या वस्त्यांसाठी पावसाळ्यात त्या लोकांना आमच्या गावात दुधाचा धंदा चांगला असल्यामुळं म्हणजे वस्तीहून रोडला यायला म्हणजे दूध डोक्यावर घेऊन अक्षरशः यावं लागतं. एक वस्ती रस्ता नाही, म्हणजे परत शेतकरी वर्गाला लाईट म्हणजे 8 तास पण चांगली भेटत नाही, ह्या कड्याच्या समस्या आहेत. आपल्या बीड जिल्ह्यामधील जे लोकसभेचा प्रचाराचा टप्पा आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, तर याविषयी राष्ट्रवादीचं काय नियोजन आहे? माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्या कड्यात ग्रामपंचायत समोर आम्ही 10 ते 1 या दरम्यान सभा ठेवलेली आहे आणि म्हणजे आंबेडकर चौक व्यापार पेठ छत्रपती चौक ते ग्रामपंचायत कार्यालय अशी आमची रॅली पण ठेवलेली आहे. तरी त्या रॅलीला प्रचंड प्रमाणात संख्येने यावं असं मी जनतेला विनंती आवाहन करतो. चालते. बजरंग बाप्पा सोनवणे किती लीडवर येतील आणि तुमचं त्याविषयी मनोगत काय? पहा आता हे इलेक्शन पूर्ण जिल्ह्याचं आहे, खूप मोठं आहे, मी आता काहीच सांगू शकत नाही, पण बाप्पा प्रचंड मताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. सरचिटणीस पदावर आहेत तर तुम्ही या जनतेला बीड जिल्ह्यातल्या काय आवाहन करणार? मी असं जनतेला विनंती करतो की ह्या जुलमी सरकार विरोधात शेतकरी पुत्र माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना येत्या 18 तारखेला घड्याळाच्या समोर चिन्हाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा एवढी मी मायबाप जनतेला विनंती करतो. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.